हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल ओनली केमिस्ट्री। प्लीज लाइक, सब्सक्राइब एंड प्रेस बेल आइकन ऑफ द चैनल। लास्ट लेक्चर वी हैव सीन द पैकिंग एफिशिएंसी ऑफ बॉडी सेंटर्ड एंड फेस सेंटर्ड। शेवटच्या लेक्चरला आपण बॉडी सेंटरची जी काय पॅकिंग एफिशियन्सी असेल 68% आली, फेस सेंटरची 72% आली, हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं। आता आपण पाहणार आहे नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅमो मेटालिक क्रिस्टल। नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम ऑफ मेटालिक क्रिस्टल। एक्स ग्रॅम आपल्याकडे मेटलचा क्रिस्टल आहे आणि त्या क्रिस्टल्स मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत। आता हे पाहण्याच्या आधी आपण एक रिलेशन पाहिलं होतं। रिलेशन कशामध्ये पाहिलं आपण, डेन्सिटी असतील, त्याच्यानंतर अवोगॅड्रो नंबर असेल, व्हॉल्यूम असेल, मोलार मास असेल आणि नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, याचं एक रिलेशन आपण पाहिलं होतं। पहा, हे रिलेशन आपल्याला याप्रमाणे मिळत होतं। पहा, रो इज इक्वल टू m into m upon a cube into n। याप्रमाणे आपल्याला हे रिलेशन या ठिकाणी मिळालं होतं। काय सांगते रिलेशन आपल्याला ते, तर डेन्सिटी आहे, ही डेन्सिटी काय आहे, इज इक्वल टू mm upon a cube into n। आता हे इक्वेशन आपण रिअरेंज करूया। पाहता, रिअरेंजिंग करूया आपण m इज इक्वल टू रो इंटू ए क्यूब एन ए अपॉन स्मॉल एन, हे म्हणूया नंबर वन। म्हणजे m साठी काय केलं, मोलार मास साठी आपण हे इक्वेशन रिअरेंज केलं आणि हे इक्वेशन आपल्याला पुढे वापरायचं आहे। मग काय करूया, आपण बाजूला या ठिकाणी लिहून घेणार आहे। पहा काय रिलेशन आला आपल्याकडे, काय फॉर्म्युला आला आपल्याकडे, तर पहा m इज इक्वल टू रो ए क्यूब इंटू अवोगॅड्रो नंबर डिवाइडेड बाय स्मॉल n, हे आपल्याला पुढे वापरायचंय। आता आपल्याला काय शोधायचंय, तर नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटालिक क्रिस्टल। एक्स ग्रॅम मेटालिक क्रिस्टल मध्ये किती पार्टिकल आहे हे आपल्याला या ठिकाणी आता शोधायचंय। तर पहा, आपण या ठिकाणी शोधूया। आता पहा, मोलार मास ऑफ सबस्टन्स कंटेन अवोगॅड्रो नंबर्स ऑफ पार्टिकल, कंटेन अवोगॅड्रो नंबर्स ऑफ पार्टिकल। आता एक्झाम्पल घेऊया। सपोज मिथेन मॉलिक्यूल आहे माझ्याकडे, काय आहे, CH4, कार्बन 12 प्लस हायड्रोजन 4, 16 ग्रॅम पर मोल काय झालं, याचं मोलार मास झालं, याचं काय झालं, मोलार मास। मग याचं जे काय मोलार मास आहे हे किती आलं, 16 ग्रॅम। म्हणजे 16 ग्रॅम किती पार्टिकल करतं अक्वायर, तर अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल, किती, अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल, एवढं कशामध्ये आहे, तर मोलार मास मध्ये आहे। नाउ एक्स ग्रॅम ऑफ सबस्टन्स, किंवा त्याला म्हणूया आपण मेटालिक क्रिस्टल, कंटेन किती झाले आपल्याकडे, एक्स झालाय, किती पार्टिकल आहे त्याचे, ए आहे, आणि त्याचं मोलार मास एम, एवढे पार्टिकल याच्यामध्ये असणार आहे। कशामध्ये, एक्स ग्रॅम मध्ये म्हणजे किती, त्याचे अवोगॅड्रो नंबर, त्याला डिवाइडेड बाय त्याचं मोलार मास, काय मिळेल आपल्याला, नंबर ऑफ पार्टिकल्स मिळतील। एक्स ग्रॅम ऑफ सबस्टन्स कंटेन एक्स इंटू एन ए अपॉन एम पार्टिकल्स। बट एम इज इक्वल टू, आता एम ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, रो ची व्हॅल्यू आहे, हा मग ही व्हॅल्यू, एम ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप करूया। पहा काय येईल मग, आता या ठिकाणी एक्स ग्रॅम ऑफ सबस्टन्स कंटेन
कंटेन किती येईल मग आता एक्स या ठिकाणी आहे असाला एक्स इंटू एम ए अवोगॅड्रो नंबर. आता काय आहे आपल्याकडं तर पहा काय आहे रो इंटू ए क्यूब एन ए अपॉन एन आहे. हे कसं होईल मग आता इक्वल टू एक्स इंटू एन ए इंटू एन अपॉन रो ए क्यूब एन ए एन एन काय जातील कॅन्सल होईल बरोबर. आणि काय राहिलं आपल्याकडे शिल्लक आता तर एक्स एन अपॉन रो ए क्यूब एवढं आपल्याकडे काय राहिलं शिल्लक राहिलं एक्स एन डिवाइडेड बाय रो ए क्यूब. म्हणजेच या ठिकाणी जर एक्स ग्रॅम सब्स्टन्स असेल आपल्याकडे एक्स ग्रॅम ऑफ सब्स्टन्स असेल तर त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतील तर एक्स इंटू एन अपॉन रो ए क्यूब एवढे काय असतील त्याच्यामध्ये पार्टिकल्स असतील. हे वापरून आपण काय करू शकतो प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. हा झाला दुसरा फॉर्म्युला आपला एक्स इंटू एन नंबर ऑफ पार्टिकल इक्वल टू एक्स एन अपॉन रो ए क्यूब हा दुसरा फॉर्म्युला जो आपल्याला वापरायचा असं हे दुसरं पहिलं. आता काय करू शोधायचे आपल्याला परत नंबर ऑफ युनिट सेल पुढे शोधायचे आपल्याला नंबर ऑफ युनिट सेल. आपण पाहा पुढचं हेडिंग घेऊया काय हेडिंग आहे पुढचं आपलं नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मीटर. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल तुम्हाला दिलेला असेल एक्स ग्रॅम मेटल त्याच्यामध्ये किती युनिट सेल आहे किती युनिट सेल आहे हे आपल्याला शोधायचं. तर आपण असं म्हणूया एम नंबर ऑफ एम नंबर ऑफ पार्टिकल्स कंटेन वन युनिट सेल. एका युनिट सेल मध्ये किती पार्टिकल आहे तर आपल्याकडं एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. मग आता इथे किती आहेत पार्टिकल आपल्याकडे तर एक्स एन अपॉन रो ए क्यूब आहे एक्स एन अपॉन रो ए क्यूब आहे तर मग याच्यामध्ये किती पार्टिकल असतील तर ते आपण शोधूया पहा. देअरफोर एक्स एन अपॉन रो ए क्यूब नंबर ऑफ पार्टिकल्स कंटेन मग याच्यामध्ये किती पार्टिकल्स या ठिकाणी असणार आहे तर ते पार्टिकल असणार आहेत पहा वन अपॉन या ठिकाणी घेऊया आपण एक्स एन ई ए क्यूब इंटू वन अपॉन एन इंटू वन अपॉन एन या ठिकाणी येईल. काय होईल मग आता एन ला एन काय होईल आपला हा ड्रॉप होईल आणि काय राहील आपल्याकडे तर एक्स अपॉन ई ए क्यूब इक्वल टू एक्स अपॉन ई ए क्यूब म्हणजे याच्यामध्ये किती युनिट सेल असतील देअरफोर नंबर ऑफ युनिट सेल इक्वल टू एक्स अपॉन ई ए एक्स अपॉन रो ए क्यूब एवढे काय असते त्याच्यामध्ये नंबर ऑफ युनिट सेल या ठिकाणी असणार आहेत. अशा प्रकारे हे आपल्याला शोधता येईल. हे झाले दोन पॉइंट आपले. आता नेक्स्ट पॉइंट काय आहे आपला तो आहे आपला पहा नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम व्ही. नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम व्ही मग व्ही या व्हॉल्यूम मध्ये किती युनिट सेल असतील पहा आपल्याकडे थर्ड आहे पहा नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम व्ही तर व्ही एवढं व्हॉल्यूम असतील तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ युनिट सेल असतील तर याच्यामध्ये आपल्याला मिळेल पहा इक्वल टू
फी अपॉन ए क्यूब किती असतील त्या फी अपॉन ए क्यूब एवढे काय असतील युनिट सेल त्या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला तिन्हीचं या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. चला पुढे नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण आता. चला आता आपण याच्यावरचं जे काही एक्झाम्पल आहे याच्यावर जे काही न्युमेरिकल्स आहेत ते न्युमेरिकल या ठिकाणी पाहणार आहे. पाच न्युमेरिकल आपण या ठिकाणी घेतलेले बोर्ड वरती जे की तुमच्या एक्झरसाइज मधला आहे. बघा एन एलिमेंट विथ मोलार मास 27 ग्रॅम पर मोल. एक एलिमेंट दिलाय आपल्याला ज्याचं मोलार मास किती आहे 27 ग्रॅम पर मोल. फॉर्म्स क्युबिक युनिट सेल. तो काय करतोय क्युबिक युनिट सेल तयार करतोय विथ एज लेंथ ऑफ 405 पिकोमीटर. किती एज लेंथ आहे त्याची 405 पिकोमीटर. इफ डेन्सिटी ऑफ एलिमेंट इज 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. याची डेन्सिटी पण दिलेली आहे आपल्याला. किती डेन्सिटी दिलेली आहे त्याची 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. व्हॉट इज द नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल. तर त्या क्युबिक युनिट सेलचं नेचर काय असेल ते FCC असेल किंवा क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर असेल हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं. आपण पहा कोणताही प्रॉब्लेम आपण ज्यावेळी सॉल्व्ह करत असतो तर सॉल्व्ह करत असताना आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये काय गिवन दिलेलं आहे आपल्याला ते आपण या ठिकाणी शोधत असतो. तर पहा काय गिवन घेतलेलं आहे आपल्याला जे जे काय आवश्यक आहे ते लिहिलेलं आहे पहा या ठिकाणी. तर डेन्सिटी दिलेली आहे आपल्याला सुरुवातीला. डेन्सिटी किती आहे 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी डेन्सिटी दिलेली आहे. त्याच्यानंतर मोलार मास दिलेलं आहे आपल्याला किती दिले ते 27 ग्रॅम पर मोल. एज लेंथ दिलेली आहे ए आपली काय आहे एज लेंथ आहे 405 पिकोमीटर. आणि अवोगॅड्रो नंबर आहे जो की आपल्याला यूज होतो तो आहे 6.022 × 10³ पार्टिकल्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय शोधायचं आपल्याला टू फाइंड आउट नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल. त्या सेलचं कसं नेचर असेल ते नेचर आपल्याला या ठिकाणी आता शोधायचं. तर पहा आपण जे काही फॉर्म्युले पाहिले होते त्याच्यामध्ये आपण एक इव्हनिंग मध्ये एक फॉर्म्युला पाहिला होता. काय फॉर्म्युला याला यूज करता येईल तर रोचा फॉर्म्युला पाहिला होता आपण. पण डेन्सिटीसाठी एक फॉर्म्युला पाहिला होता. पण काय फॉर्म्युला आहे डेन्सिटीसाठी आपला रो इज इक्वल टू एन एम. रो इज इक्वल टू एन एम अपॉन ए क्यूब इंटू अवोगॅड्रो नंबर. आता पार्टिकल शोधायचे नंबर ऑफ पार्टिकल म्हणजे या ठिकाणी ते रिलेशन आहे आपल्याकडे. तर आता काय करूया आपण याच्या व्हॅल्यू आहे या ठिकाणी टाकून घेऊया. डेन्सिटी दिलेली आपल्याला 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इक्वल टू एन दिलाय का आपल्याला नाही असंच घेऊया आपण. एन या ठिकाणी आय असं आपण लिहिला. अजून काय दिलंय आपल्याला मोलार मास आहे किती 27 ग्रॅम पर मोल. अजून काय दिलंय आपल्याला एज लेंथ दिलेली आहे किती दिलेलं एज लेंथ 405 पिकोमीटर दिलेले आहे आणि हे सेंटीमीटर मध्ये आहे हे पिकोमीटर मध्ये आहे म्हणजे याला आपल्याला सेंटीमीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये किती घ्यावं लागेल मग इंटू 10⁻¹⁰. मग आपण या ठिकाणी घेऊया 405 इंटू 10⁻¹⁰ याच काय आहे आता क्यूब आहे बरोबर याचा क्यूब आहे सेंटीमीटर इंटू अवोगॅड्रो नंबर किती आहे आपला 6.022 × 10³ एवढा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता काय करायचं आपल्याला काय शोधायचं आपल्याला याचा एन या ठिकाणी आपल्याला शोधायचं. मग एन शोध नसताना काय करू आपण हे सॉल्व्ह करत जाऊया. पहा काय बोलू या ठिकाणी सॉल्व्ह करताना पहा आता इकडचं आपण हे बाजूला घेऊया. पहा कसं होईल इक्वेशन आपलं पहा या ठिकाणी आता. तर 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इक्वल टू एन इंटू 27 ग्रॅम पर मोल त्याला डिवाइड करायचं. आता हे किती आहे 405 चा काय करूया आपण क्यूब घेऊया इंटू 10⁻³० याचा क्यूब सेंटीमीटर इंटू 6.022 × 10³. आता हे कशासाठी घ्यायचंय आपल्याला तर एन शोधायचंय आपल्याला. मग एन शोध असताना कसं घेणार आपण याला तर पण हे चेंज होईल आपला. आता एन इज इक्वल टू
एन शोधायचं आपल्याला, कसं येईल मग हे 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इंटू 405 याचा क्यूब इंटू 10^-30 इंटू 6.022 इंटू 10^23 डिवाइडेड बाय 27 ग्रॅम पर मोल, 27 ग्रॅम पर मोल। इथे काही हे पार्टिकल्स आहेत ना, हे जे पार्टिकल्स आहेत, पार्टिकल्स पर मोल असतात, काय पार्टिकल पर मोल, इथे म्हणूया पार्टिकल पर मोल, पार्टिकल पर मोल। मग ग्रॅमला ग्रॅम जाईल, सेंटीमीटरला सेंटीमीटर जाईल, या ठिकाणी काय शिल्लक राहील आपल्या, या ठिकाणी आता मग फक्त पार्टिकल शिल्लक राहील। मग हे जर आपण लॉग टेबलच्या सहाय्याने सॉल्व केलं, हे जे काय व्हॅल्यू आहे सगळ्या हे लॉग टेबलच्या सहाय्याने जर सॉल्व केलं तर आपलं व्हॅल्यू मिळते n = 4। किती मिळते n = 4, आणि एनची व्हॅल्यू जर 4 आली, एनची व्हॅल्यू जर 4 आली तर कोणतं स्ट्रक्चर असतं, ते आपलं FCC स्ट्रक्चर असतं। द व्हॅल्यू ऑफ n इज 4, देन द नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल इज FCC। ते कोणतं असतं मग, फेस सेंटर त्या ठिकाणी असतं। अशा प्रकारे अजून काही प्रॉब्लेम आहे तुम्ही काय करा, ते सॉल्व्ह करा, काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता। ठीक आहे, ओके, थँक्यू।